सावंतवाड़ी संस्थानकालीन मोती तलावात नारळी पौर्णिमेनिमित्त सालाबाद प्रमाणे मानाचा नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर मोती तलावात सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला. सावंतवाडी पोलिसांनी परंपरेनुसार मानाचा नारळ शहरातून वाजत गाजत मोती तलाव काठावर आणला. या मानाच्या नारळाची पूजा राजेसाहेब खेम सावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सोन्याचा नारळ पाण्यात अर्पण करण्यात आल्यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनी मोती तलावात नारळ अर्पण केले. यावेळी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी तलावाच्या काठावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा नारळ देखील यावेळी तलावात अर्पण करण्यात आला. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना परब, पूजा दळवी, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, श्री कोतनीस, सोमण गुरुजी आदींसह सावंतवाडी पोलीस नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.